subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. कशाला आपण उपयोगी एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याची संकल्पना आणि एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याचा फरक पाहिला होता. आज आपण आता घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहणार आहोत. काय पाहणार आहोत आपण आता? घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. तर तो आता कसा आहे ते पाहूया. तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या आधी प्रस्तावना पाहूया. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक गोसेन यांनी मांडला. कोणी मांडला? प्राध्यापक गोसेन यांनी मांडला. परंतु अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली हा प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात विस्तृत स्वरूपात हा सिद्धांत मांडला. तर या सिद्धांताचे विधान बघूया आपण. काय बघूया आपण? सिद्धांताचे विधान बघूया. तर आपण काय बघायला लागलो? सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. तर या सिद्धांताचे नियम आहेत, म्हणजेच नियम म्हणजेच विधान, विधान म्हणजेच नियम. आता तो नियम काय आहे आपण बघूया. घटत्या सीमांत उपयोगितेचा लक्ष व्यवस्थित ऐका आणि लक्ष द्या त्या पेजवर. सिद्धांताचे विधान बघूया. अल्फ्रेड मार्शल यांनी काय सांगितलंय? तर इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जात. म्हणजेच काय बघा, व्यक्तीजवळ एखाद्या वस्तूचा साठा असतो, त्यापासून त्याला काय मिळते? उपयोगिता मिळते. परंतु जास्तीत जास्त साठ्यात वाढ अतिरिक्त होत गेल्यास त्यापासून मिळणारे समाधान काय होत जातं? कमी कमी होत जातं. जसं सीमांत मी गेल्या लेक्चरला सांगितलंय की एका वाढीव नगापासून जेव्हा उपयोगिता मिळते तेव्हा ती सीमांत असते, म्हणजेच ती शून्य असते, म्हणजेच ती ऋण असते, म्हणजेच त्याचा काही उपयोग नसतो, त्याचं समाधान पूर्णपणे झालेलं असतं, म्हणजेच ते सीमांत असतं. दुसऱ्या शब्दात अनेक विधान सांगितले. इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तूच्या साठ्यापासून किंवा त्या वाढीपासून प्रत्येक वाढीपासून मिळणारी जादाची उपयोगिता काय होत जाते? क्रमशः घटत जाते. 1, 2, 3, 4 विधान आपण हे काय उदाहरणाच्या सहाय्याने बघूया, म्हणजेच त्या विधानाचं स्पष्टीकरण तुमच्या लक्षात येईल. तर बघा, आंब्याचं उदाहरण घेऊया. विधान काय सांगतो? आधी इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वाढीपासून मिळणारे अतिरिक्त समाधान काय होत जातं? क्रमशः घटत जातं. तर ते उदाहरणाच्या सहाय्याने आपण बघूया. उदाहरणार्थ बघा, आता आंबा आहे. तर एक आंबा खाल्ल्यानंतर आपली उपयोगिता 6 इतकी असते. सीमांत उपयोगिता किती असते? 6. दुसरा आंबा खाल्ल्यानंतर सीमांत उपयोगिता किती होते? 4 होते. म्हणजेच 2-2 ने कमी झाली. का? तर इथं आपलं आंब्याचं नग वाढलं, तसंच ते तिसऱ्या उपयोगितेचं. तिसरा आंबा खाल्ल्यानंतर उपयोगिता किती होणार? 2 होणार. चौथा आंबा खाल्ल्यानंतर उपयोगिता किती होणार? 0 होणार. पाचवा आंबा खाल्ल्यानंतर उपयोगिता किती होणार? 2 होणार. म्हणजे आपण एकाच टाइमला 5 आंबे खाऊ शकतो का? नाही. म्हणजेच 1, 2, 3, 4, 5 म्हणजे अतिरिक्त वाढ झाली आपल्या साठ्यात, अतिरिक्त वाढ झाली. त्यापासून आपल्याला मिळणारी उपयोगिता ही काय होते? क्रमशः घटत जाते. म्हणजे लक्षात आलं का बघा तुमचे विधान? इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तूच्या साठ्यापासून होणारी वाढ ही काय होते? प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता काय होते? क्रमशः घटत जाते. आलं लक्षात तुमच्या? आता या सिद्धांताची काही ग्रहिते आहेत. काय आहेत ग्रहिते? तर ते आपण ग्रहिते पाहूया. तर ग्रहितेमधलं पहिलं ग्रहित म्हणजेच त्या विधानाशी संलग्नित ग्रहित असतात,
ते ग्रहिते आपण पाहूया। त्यातलं पहिलं ग्रहित आहे विवेकशीलता। पहिलं ग्रहित काय आहे? विवेकशीलता। विवेकशीलता म्हणजे काय? तर उपभोक्ता हा विवेकशील आहे। विवेकशील म्हणजे काय? त्याची वर्तणूक काय आहे? सर्वसामान्य आहे, म्हणजे तो काय आहे? विवेकशील आहे। म्हणजे आता बघूया, उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे, त्यामुळे तो महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो। विवेकशील म्हणजे काय? वर्तणूक त्याची सर्वसामान्य आहे, म्हणजेच तो समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो। आता आपण पण कुठलीही वस्तू घेतल्यानंतर ती समाधान होऊपर्यंत किंवा समाधान होण्याचा प्रयत्न आपण करतो, म्हणजे आपण विवेकशील आहो। तसंच या विधानात सांगितलं, सिद्धांतात सांगितलंय ग्रहितामध्ये की विवेकशील असतो उपभोक्ता। काय असतो? विवेकशील असतो। सेकंड पॉइंट आहे, सेकंड पॉइंट काय आहे? संख्यात्मक मापन। संख्यात्मक मापन, तर सीमांत उपयोगिता ही काय आहे? संख्यात्मक मापनामध्ये मोजता येते। म्हणजेच मगाशी मी आंब्याचं उदाहरण दिलं, एक दोन आंबा, तिसरा आंबा, चौथा, म्हणजे आपण संख्यात्मक मापन करतो की नाही? एक दोन तीन चार पाच सहा, म्हणजेच तसंच संख्यात्मक मापन हे त्याचं सिद्धांताचं ग्रहित आहे। तर तिसरं ग्रहित आहे एक जिन्सीपणा। तिसरं ग्रहित काय आहे? एक जिन्सीपणा। एक जिन्सीपणा म्हणजे काय? उपभोगातील वस्तूच्या सर्व नगाचं आकार, स्वरूप, रंग, चव हे सगळे काय आहेत? समान आहेत। बघा, एखाद्या वस्तूचं कुठलीही वस्तू, स्पेसिफिक कुठली वस्तू, त्याला एका प्रकारचं नग आहे किंवा त्याचा आकार आहे, त्याचं स्वरूप आहे, रंग आहे, चव आहे, म्हणजेच ती एक जिन्सी आहे, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला दिसून येत नाही। तर सीमांत उपयोगितेचं चौथं ग्रहित आहे उपभोग सातत्य। चौथं उपयोग काय आहे? उपभोग सातत्य। एखाद्या वस्तूचे सर्व नगाचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ घेतला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो? उपभोग सातत्य। म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा, सहा पाच सहा आंबा खातो, म्हणजे उपभोग आपण सातत्य ठेवतो, त्यालाच आपण सलगपणे खंड कोणताही पडत नाही, म्हणजेच तो एका पाठोपाठ एक आलेला दिसून येतो। तर पाचवं ग्रहित काय आहे? योग्य आकारमान। पाचवं ग्रहित काय आहे? योग्य आकारमान। उपभोक्त्याचे सर्व वस्तूचे सर्व नगाचे आकारमान काय असतं? साधारण असं ते मोठे किंवा लहान असं असू शकत असत नाही। तर आंब्याचा आकार हा आंब्याच्या ह्याच्या प्रमाणेच असतो, अतिशय मोठा असतो का आंबा? नाही। म्हणजे प्रत्येक वस्तूचं एक काय ठरलेलं आहे? स्पेसिफिक मापन ठरलेलं आहे। ते अतिशय मोठं पण नसतं, अतिशय लहान पण नसतं, त्याचे आकारमान हे योग्य असतं। तर सीमांत उपयोगितेचा सहावं पॉइंट आहे स्थिरता। सहावं पॉइंट काय आहे? स्थिरता। उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवयी, आवडी, निवडी या सर्व काय असतात? स्थिर असतात, असे हे ह्या सिद्धांताने ग्रहित धरलेलं आहे। परंतु प्रत्यक्षात उपभोक्त्याच्या आवडी निवडी, सवयी, फॅशन, रूढी, परंपरा या स्थिर नसतात। जसजसं वर्ष बदलत जाईल किंवा दुसरं नवीन काय येत असेल, तसतशा आपल्या आवडी निवडी बदलत असतात। परंतु या सिद्धांतांना स्थिरता आहे असं आपण सांगितलेलं आहे ग्रहितामध्ये। तर सातवं पॉइंट काय आहे? विभाज्यता। सातवं पॉइंट काय आहे? विभाज्यता। तर विभाज्यता म्हणजे काय? एखाद्या वस्तूचं विभाजन करता येणं, त्याला आपण काय म्हणतो? विभाज्य। म्हणजे उपभोग त्याला काय करता येतो? विभाजन करता येतो, लहान भागात विभाजन करता येतो। आठवं पॉइंट आहे काय? पॉइंट आहे एकच गरज। काय आहे? एकच गरज, म्हणजे एक गरज पूर्णपणे भागविण्यासाठी वस्तूचा काय आहे? वस्तूचा साठा किंवा वापर असे सिद्धांत ग्रहित धरतो। हे काय आहेत? उपयोगितेची ग्रहिते आहेत, हे तुमच्या लक्षात आलेली असतीलच। आता आपण या घडत्या सीमांत उपयोगितेचं कोष्टक आहे, ते कोष्टक आपण बघूया।
तर त्या कोष्टकामध्ये नग संख्या दिलेली आहे आणि सीमांत उपयोगिता दिलेली आहे. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे हे काय आहेत, नग आहेत. कशाचे नग? आता कशाचे पण नग आपण घेऊ शकतो. आता मी तुम्हाला आंब्याच्या ह्याच्यामध्ये मगाशी सांगितलं होतं, तसंच आता आपण आंब्याचंच उदाहरण घेऊया. तर पहिला जेव्हा आंबा खातो, बघा जेव्हा आपण पहिला आंबा खातो तेव्हा सीमांत उपयोगिता केवढी असते, 10 इतकी असते. आणि नंतर दुसऱ्या आंब्याचे सेवन करतो तेव्हा सीमांत उपयोगिता किती असते, 8 इतकी असते. म्हणजे 10 वरून 8 इतकी काय झालेली आहे, सीमांत उपयोगिता कमी झालेली आहे. जेव्हा तिसऱ्या नगाचं आंब्याचं सेवन करतो तेव्हा सीमांत उपयोगिता 6 इतकी असते. म्हणजे 8 वरून 6, म्हणजे एका वाढीव नगामुळे सीमांत उपयोगिता काय होते जाते, कमी कमी होत जाते. जेव्हा चौथ्या नगाचे आंब्याचे सेवन करतो तेव्हा सीमांत उपयोगिता 4 इतकी असते. आणि पाचव्या नगाचे सेवन करतो तेव्हा सीमांत उपयोगिता 0.2, म्हणजेच 2 इतकी असते. 4 वरून किती आली, 2, म्हणजेच कमी कमी. इथे नग संख्या वाढत गेल्या, वस्तूच्या नग साठ्यात वाढ होत गेली आणि सीमांत उपयोगिता काय झाली, घटत गेली. पाचवा नग खाल्यानंतर इथं सीमांत उपयोगिता 2 झाली, म्हणजेच इथे उपभोक्त्याचं समाधान झालं. काय झालं, उपभोक्त्याचं. तरी पण तो 6वा आंबा खाल्ला आणि त्याची सीमांत उपयोगिता 0 झाली. का 0 झाली, कारण त्याचं समाधानच झालेलं आहे. त्यामुळं त्याची उपयोगिता काय झाली, ही 0 झाली. त्यापासून उपभोक्त्याला समाधान मिळणार नाही, कारण त्याचं समाधान वरतीच झालेलं आहे. 5 आंबा 4 पर्यंत आपण ठीक आहे, 5 तरी पण जबरदस्तीनं खातो, तरी पण त्यापासून जरा उपयोगिता मिळते. परंतु 6वा आंबा खाल्ल्यानंतर आपली उपयोगिता, सहनशीलता आपली फार टोकाला गेली असते, म्हणजे ती आपल्याला नकोशी असते. तरी पण 7वा जेव्हा आंबा सेवन करतो तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण 2 होते, म्हणजेच -2. आता -2 म्हणजे काय, की इथं अतिरिक्त झालेलं असतं, म्हणजे अतिरिक्त समाधान, म्हणजेच -2. इथे आपल्याला तो आंबा नकोसा असतो, त्या आंब्याने आपण आपल्याला आंबा नकोच असतो, तो आंबा तरी पण खाल्ल्यानंतर ते अतिरिक्त होतं. मग ते आपण उलटी करून सुद्धा काढू शकतो, म्हणजे तिथे आपल्याला समाधान झालेलं आहे. म्हणजे या कोष्टकावरून बघा, लक्षात आलं का तुमच्या, जसजशी नग संख्या वाढत जाईल तसतशी सीमांत उपयोगिता ही काय होत जाते, घटत जाते, म्हणजे ऋण होत जाते. आता हीच कोष्टक, जो आवर्ती पाहिला कोष्ट, तो कोष्टकावरूनच आता आपण त्याचा वक्र किंवा त्याची आकृती पाहूया. तर आकृती पाहताना अय अक्ष आणि हे अक्ष, जो उभा आहे तो अय अक्ष आणि जो आडवा आहे तो अक्ष असे दोन नाव आहेत. तर अक्षावर काय दर्शविलेलं आहे, अय अक्षावर काय दर्शविलं आहे, सीमांत उपयोगिता, आणि अक्षावर वस्तूचे नग दर्शविले आहेत. तर आपण आता अय अक्षावर वस्तूची सीमांत उपयोगिता दर्शविली आहे, ती 10, 8, 6, 4, 2, 0, -2, म्हणजेच -2 अशी ही सीमांत उपयोगिता दर्शविलेली आहे. तर आता आपण वस्तूचं नग बघूया. वस्तूचे नग मध्ये बघा, पहिलं नग, दुसरं नग, तिसरं नग, चौथं नग, पाचवं नग, 6वं नग, 7वं नग, हे असे नग दर्शविले आहेत. आता आपण आकृती बघूया. आता आकृतीमध्ये बघा, जेव्हा वस्तूचं पहिलं नग आपण सेवन करतो तेव्हा सीमांत उपयोगिता किती असते, बघा 10 किती असते, 10. जेव्हा
सेकंड म्हणजे दुसऱ्या आंब्याचं सेवन करतो तेव्हा सीमांत उपयोगिता किती असते? 8 इतकी असते. म्हणजे 10 वरून 8 इतकी काय झालेली आहे? कमी कमी होत गेलेली आहे. तिसऱ्या नगाचं सेवन करतो तेव्हा उपयोगिता किती असते? 6 असते. जेव्हा चौथ्या नगाचं सेवन करतो तेव्हा सीमांत उपयोगिता किती असते? 4 असते. जेव्हा पाचव्या नगाचे सेवन करतो तेव्हा सीमांत उपयोगिता किती असते? 2 इतकी असते. जेव्हा 6व्या नगाचं सेवन करतो तेव्हा सीमांत उपयोगिता ही काय असते? 0 इतकी असते. म्हणजे इथे त्याचं काय झालेलं आहे? समाधान झालेलं आहे. तरी पण जेव्हा 7वा आंबा खातो तेव्हा सीमांत उपयोगिता ही 0 होते. म्हणजे हे अ अक्षाच्या खालील बाजूस दाखवले आहे. म्हणजे इथं ऋण 2 हे खालील बाजूस दाखवलेले आहे. म्हणजेच ते काय झालेलं आहे? अतिरिक्त झालेलं आहे. म्हणजेच त्या वस्तूचं तिथं समाधान झालेलं दिसून आलेलं आहे. म्हणजेच ही आकृती अशी आहे. अ अक्षावर सीमांत उपयोगिताने वस्तूचे अक्षर वस्तूचे नग दर्शवले आहे. जी आपण आता लाईन दाखवली आहे ही सीमांत उपयोगितेची लाईन आहे. म्हणजेच तो सीमांत उपयोगितेचा वक्र आहे. हा वक्र ऋणात्मक दर्शवतो. म्हणजेच डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा किंवा सरकणारा आहे. म्हणून हा वक्र ऋणात्मक वक्र आहे. काय आहे? ऋणात्मक म्हणजेच नकारात्मक वक्र आहे. हा वरून खाली येणारा आहे. म्हणजेच तो सीमांत वक्र आहे. लक्षात आलं आकृती? आता आपण आकृतीचे अपवाद पाहूया. म्हणजे सॉरी, या सिद्धांताचे अपवाद पाहूया. लक्षात आलं का? बघा, आपण काय काय पाहिलं? घडत्या सीमांत उपयोगितेचा नियम पाहिला, म्हणजेच विधान पाहिलं. विधानानंतर आपण ग्रहिते पाहिली. ग्रहित्यानंतर आपण कोष्टक पाहिलं. कोष्टक नंतर आपण आकृती पाहिली. आता आकृतीनंतर आपण या सिद्धांताचे अपवाद पाहूया. तर या घडत्या सिद्धांताच्या अपवादाचा पहिला पॉइंट आहे छंद. अपवाद म्हणजे काय? त्यावर काहीतरी टीका केलेली आहे. कशावर? त्या सिद्धांतावर टीका केलेली आहे. कुठल्या सिद्धांतावर? घडत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर अपवाद केलेला आहे, म्हणजे टीका केलेली आहे. तर ते काय काय टीका केलेले आहे ते आपण पॉइंटनुसार बघूया. तर पहिला पॉइंट आहे छंद. पहिला पॉइंट काय आहे? छंद. तर छंद मध्ये पहिला पॉइंट मध्ये बघा काय आहे. तर एखाद्या वस्तूचा आपल्याला छंद असतं. बघा, एखादं पोस्टाचं तिकीट साठवण्याचं छंद असतं, किंवा दुर्मिळ नाणी साठवण्याचा छंद असतो, किंवा दुर्मिळ चित्रे साठवण्याचा आपल्याला छंद असतो, संगीत ऐकण्याचा छंद असतं, एकेकांना पुस्तक वाचण्याचा छंद असतो. बघा, आधी विधान काय, सिद्धांत काय सांगतो? की एखाद्या वाढीव नगापा एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या साठ्यापासून मिळणारी उपयोगिता ही काय जाते? क्रमशः घटत जाते, असं सिद्धांत सांगतो. परंतु अपवाद मध्ये काय सांगितलंय? की छंद, एखाद्या व्यक्तीचं 1,000, 2,000, 3,000 तिकीटे किंवा दुर्मिळ चित्रे, नाणी, संगीत तर आपण अफाट ऐकतो. आज गाणी ऐकली तर उद्या ऐकण्याचं सोडतो का आपण? नाही. म्हणजेच ते आपल्याला ऐकायची वाढते. म्हणजेच इथं वाढ होत गेली आहे, इथं घटत काही जात नाही. म्हणजे अपवाद काय, सिद्धांत काय सांगतो? की घटत जाते, संख्यात वाढ होते की ती घटत जाते. परंतु छंद असा आहे की तो छंद असल्यामुळे आपल्याला कधी कंटाळा येत नाही, किंवा तो आपल्याला कधीही नकोसा वाटत नाही, किंवा तो आपल्याला समाधान झालं असं आपल्याला कधीच होत नाही. त्या किती साठवावं असं वाढतं. म्हणजे हे अपवादाचं पहिलं, म्हणजे टीकेचं पहिलं कारण, पहिलं काय आहे? छंद. तर सेकंड काय आहे? कंजूष व्यक्ती. सेकंड काय आहे? कंजूष व्यक्ती. कंजूष व्यक्ती म्हणजे बघा, एखादा कंजूष व्यक्ती असेल तर त्याला एखादा लोभी किंवा कंजूष व्यक्ती असेल तर तो पैसा साठवेलच. आता पैसा साठवेल म्हणजे सिद्धांत काय सांगतो? एका वाढीव नगामुळे सीमांत उपयोगिता घटत जाते.
असं सांगतो म्हणजे समाधान घटत जातं. परंतु कंजूस जर एखादा व्यक्ती असेल तर त्याच्याकडे पैसा असेल तर तो पैसा त्याला नकोसा होईल काय? त्याचं अवय बाबा आता बघा माझ्याकडे 1,00,000 रुपये आहेत, आता मला 2,00,000-3,00,000 नको कारण की माझं समाधान झालं, असं कंजूस व्यक्ती म्हणणार आहे का? काय लोभी व्यक्ती म्हणणार आहे काय? पैशाचा जसा जसा साठा वाढत जाईल तसं त्याचं त्याचं समाधान होत जाईल. म्हणजे हे सुद्धा या सिद्धांताचं अपवाद आहे. लक्षात आलं का बघा तुम्हाला? आता तिसरा अपवाद आहे व्यसन. तिसरा अपवाद काय आहे? व्यसन. तिसरा अपवाद, एखादा व्यक्ती व्यसन असेल, एखाद्याला दारू पिण्याचं व्यसन असेल, सिगारेटचं व्यसन असेल किंवा कशाचंही व्यसन असेल, तर तो त्या व्यसनाच्या आहारी गेलेला असतो. तर ते व्यसन आज घेतलं म्हणून तो उद्या घेत नाही का? आज मी फार दारू पिले तर उद्या मी दारू पिणार नाही असं म्हणतो का व्यसनी व्यक्ती? नाही म्हणत. त्याला किती पण आज द्या एवढी दारू, उद्या दिलं तरी तो पितो, परवा दिलं तरी पितो, त्याच्या समाधानात काय घट होत नाही, वाढतच जाते. परंतु सिद्धांत काय जातो? एखाद्या वाढी नगापासून मिळणारी उपयोगिता ही घटत जाते, परंतु व्यसनी व्यक्तीमध्ये तसं होत नाही. त्याला किती जरी दिलं तर त्याचं समाधान पूर्ण होत नाही. पुढचा चौथा पॉइंट आहे सीमांत उपयोगितेचा सत्ता. चौथा पॉइंट काय आहे? सत्ता. जर एखाद्या व्यक्तीकडे सत्ता आली असेल तर तो सत्ता त्याला नको असेल का? तर त्याला लालसच असेल ना त्या सत्तेचं. एखादा नगरसेवक, उदाहरणार्थ नगरसेवक आमदार असेल, त्याला एक सत्ता मिळालेली असते. तर आता तो महिना झाला त्याच्या खुर्चीवर आहे तर ते आता म्हणणार आहे मला आता समाधान माझं झाले, आता मला पुढच्या वर्षी काय नको किंवा मला पुढच्या महिन्यात काय सत्ता मला नको असं म्हणणार आहे का? सत्ता घेतलेला व्यक्ती नाही. जस जसं त्याची सत्ता वाढत जाईल तसं तसं त्याचं लालच वाढत जाणार, म्हणजे तो तसा व्यक्ती त्या सत्तेशी राहूनच राहील. लक्षात आलं? आता पुढचा पॉइंट काय आहे? पैसा. पुढचा पॉइंट काय आहे? पैसा. एखाद्या व्यक्तीजवळ पैसा असेल तर तो पैसा कधीही शून्य होत नाही, म्हणजेच त्याची उपयोगिता सीमांत उपयोगिता कधी शून्य होत नाही. एखाद्या व्यक्तीजवळ पैसा असेल तर जो जास्त झाला म्हणून त्याचं समाधान होईल का? नाही. तो किती साठवण्याचा प्रयत्न करेल किंवा तो किती त्याचं उत्पन्न करेल याचाच तो वाट पाहत असतो. जिथेची सीमांत उपयोगिता ही काय जाते? वाढत जाते, कमी कधी होत जात नाही. श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता काय असते? जास्त जाणवते, कारण गरीब व्यक्तीजवळ पैशाची कमतरता असते. तर या सिद्धांताचे आपण पुढील तासात टीका बघूया. धन्यवाद.